Myself Jay Patil. My name is Roshan Pillai. Me Nirbhay Patil. My in-game name is Badlo. I play for team JHS. I am aggressive opener. I play for team JHS. In-game name is Juven. My team role is entry flagger. माझं खेळातलं टोपन मेपो करून आहे आणि मी या टीम मध्ये ऍज अ सपोर्ट म्हणून खेळतो. बेसिकली मी एक स्टँड पासून CS खेळायला चालू केलं. पहिला मी GTA खेळायचो, नंतर मित्र आला तो बोलला की त्या कॅफेमध्ये चल, त्या कॅफेमध्ये दुसरा गेम आहे, मग तिकडे गेलो. मग त्या कॅफेमध्ये CS 1.6 बघितला, तो कसा आहे. पहिला खेळालो Condition 0 खेळालो, मग त्याच्यात बघितलं CS 1.6 चांगलं आहे. तिकडे मग लॅन खेळायचे पोरं लेशन नाव ऐकलं, तर त्यांनी आम्हाला CS GO सांगितला कसा आहे वगैरे. मग CS GO आम्ही चालू केला. पहिले घरचे सपोर्ट नव्हते, पहिले घरचे येऊन कॅफेमध्ये मारायचे. नंतर जेव्हा आम्ही CS GO म्हणजे ॲज अ प्रोफेशनल खेळायला लागलो, तर मग लॅन इव्हेंटला जाऊन 3rd, 4th, 2nd असा आलो, तेव्हा घरच्यांना दाखवलं व्हिडिओ की असं असं प्राईज आहे. मग घरचे तेव्हापासून सपोर्ट करायला लागले. सिस्टर पहिल्यापासून सपोर्ट करायची, तिला माहीत, तिला सांगितलं की असं प्रोफेशन आहे माझं, मला इथंच याच्या पुढेच म्हणजे याच्यातच या गेममध्येच मला करिअर करायचं आहे. मग तिला सांगितलं, मग तिला समजलं, मग तिने मला सपोर्ट करायला चालू केलं. ॲक्च्युली मी पहिले फ्रेंड के साथ कॅफे में आया फॉर फिफा. मैं फुटबॉल प्लेयर था पहले, तो फिफा खेलने के लिए मैं कॅफे में जाता था. तो उधर मैंने देखा कि यहाँ पे CS 1.6 सब खेल रहे हैं, सब मोस्ट ऑफ द पब्लिक सब वही खेलते थे, 1.6 ही खेलते थे. एक दिन मतलब मैं खेला 1.6 और फिर तब से मुझे इंटरेस्ट आने लग गया 1.6 खेलने का. फिर ऐसे ही करते करते फिर हमारे यहाँ पे कमलजीत करके प्लेयर था, वो हम लोग के यहाँ पे सबसे बड़ा प्लेयर था. उसको देखते देखते हम लोग सब लोग सीखे कि कैसे ये गेमिंग में आगे जाना है वगैरह. उसने हमको मतलब सब कुछ बताया, तो उसको देखते देखते उसने CS GO भी हम सबको बताया कि ये गेम आया है नया, वो गेम को खेलो, तुम लोग इसमें भी आगे जा सकते हो. तो उसको देख के हम लोग ने गेम स्टार्ट किया. फैमिलीज पहले मुझे सपोर्ट नहीं करते थे. एक्चुअली कैफे जाता था, उनको लगता था कि जुआ है, जुआ खेलता है करके वगैरह वगैरह. पहले तो बिल्कुल सपोर्ट नहीं था, मगर जब मैं इस मतलब गेमिंग में थोड़ा थोड़ा करके आगे बढ़ा, छुप छुप के जाता था मैं कैफे खेलने के लिए. मतलब बोलता था दोस्त के इधर जा रहा हूँ घर पर रात को, तो ऐसा नाइट मारने कभी कभी मौका मिला तो ऐसा कैफे में जाके नाइट मारते थे हम लोग. तो वैसा सपोर्ट बिल्कुल नहीं था. बाद में जब ही हॉटस्टार यूट्यूब पे जब मैचेस आया तब मैंने मॉम को दिखाया. पहले तो सिर्फ मॉम ही सपोर्ट करती थी, डैड को तो बिल्कुल पता ही नहीं था कि मैं खेलता हूँ. बेसिकली स्पोर्ट्स म्हणजे मी स्टार्टिंग फिफा नाही केली. फिफा खेळायला मी कॅफे वगैरे जायचो. नंतर 11th, 12th जसं झालं तसं मी म्हणजे मी ज्यादा टीममध्ये खेळतो आणि कमलजीत सिंग परत अजून 2-3 प्लेयर आहेत त्यांना मी आरोलीमध्ये खेळताना बघितलं की असा गेम आहे म्हणजे काउंटर स्ट्राईक 1.6 सोर्स वगैरे तेव्हा ते खेळायचे. आणि नंतर मी जेव्हा 12th आलो तेव्हा गो गेम तेव्हा स्टार्ट झालेला 2012 आय थिंक. म्हणजे मला प्लेयर्स बोलले की ये गेम ट्राय कर, अच्छा आहे वगैरे वगैरे, पण 1.6 मी कधी ट्राय नाही केलं. म्हणजे कधी खेळायचं मन नाही झालं तो गेम बघून. त्याचे ग्राफिक्स पण एवढे इंटरेस्टिंग वगैरे नव्हते असे की लाईक मी माझं कसं GTA 5 फिफा वगैरे खेळायचो, तर बाकी मला त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण नंतर मी ज्या टीममध्ये मी आता खेळतो JHS मध्ये तेच प्लेयर्सना मी बघून खेळायला शिकलो की म्हणजे हे असं काहीतरी गेम आहे. तर मी स्टार्ट केलं असेल अराउंड 2015-16 चालू केलं असेल आणि तेव्हा स्टार्ट केलं. त्या हे जायचे त्या कॅफेमध्ये, तिकडे जाऊन मी खेळायचो, थोडं खेळलो, थोडी मैत्री झाली. मी आणि म्हणजे माझं 1-2 मित्र आहेत ते आम्ही स्कूलपासून फ्रेंड्स आहेत, तर ते मला ओळखतात. असं तसं म्हणजे आमचं बोलणं चालू झालं त्या गेमबद्दल. नंतर मग आम्ही विचार केला की आपण एक टीम चालू करूया JHS करून. तर स्टार्टिंगला ॲक्च्युली असं नाव काय फिक्स नव्हतं, जस्ट हेडशॉट वगैरे. तर आम्ही खूप काय म्हणजे मजाक मधामध्ये खूप काय बोलतो की जय हनुमान सेना, जय हनुमान स्पोर्ट्स वगैरे असं खूप काय बोलायचं. आणि त्यामुळे असं बाहेर आमचं नाव पण होतं की हे जे हनुमान सेनावाले आगे वगैरे वगैरे असं खूप होतं. पण नाव हेच आहे की जस्ट हेडशॉट. मग तेव्हा आम्ही स्टार्ट केलं. फर्स्ट टुर्नामेंट आम्ही माटुंगाला खेळलेलो. तिथे आम्ही तेव्हा म्हणजे 1-2 फेमस टीम होत्या, त्यांच्यासोबत आम्ही इनिशियली खेळताना खूप डाऊन होतो. लाईक त्यांना जिंकायला 1-2 राऊंड पाहिजे असताना आणि आम्ही खूप डाऊन असताना आम्ही तेव्हा कमबॅक केलेला. आणि तिथून मग आमचं कमबॅक बोलतात ना कमबॅक बॉय असं नाव पडलं गेलं. आणि तेव्हापासून मग आम्हाला वाटलं की हीच टीम आपण पुढे घेऊन जायला हवी. मग प्रॅक्टिस केली, म्हणजे बोलतात ना की जेवढा टाईम देऊ शकतो आम्ही तेवढा दिला. काही जणांचे फॅमिली इशू बोलतात ना, पर्सनल इशूज पण होते, पण तरी ते सगळं बाजूला ठेवून आम्ही टाईम दिला आणि जिथून स्टार्ट केलं. आणि आता या मोमेंटला आम्ही बोलतात ना की ग्रोथ तर आहे आमची आणि आम्हाला अजून जर थोडा टाईम भेटला याच्यात आणि सपोर्ट पण तसा भेटला तर आम्ही नक्कीच यामध्ये खूप पुढे जाऊ. ह्यामध्ये स्टार्टिंगला तर म्हणजे पॅरेंट्स अलाव नव्हते करत की म्हणजे काय कशाला खेळतोय वगैरे वगैरे, त्यांना ह्याची काय आयडिया नाही. म्हणजे आता तर आमच्या मॅचेस स्ट्रीम होतात, लाईव्ह स्ट्रीम होतात, हॉटस्टार यूट्यूब जिथे काय असे तर ते आता तर स्ट्रीम होतात. आणि घरच्यांना एवढी काय आयडिया नव्हती. मग तेव्हा त्यांना दाखवलं असं असं आहे,
परत आम्ही लॅन क्वालिफायर झालो वगैरे, म्हणजे कुठे चेन्नई बँगलोर दिल्ली या साईडला खेळायला झालो, कोलकाता वगैरे. तर मग तिकडून प्राईज मनी म्हणजे असं आम्हाला कोणी स्पॉन्सर वगैरे नाही आहे, तर प्राईज मनी वगैरे आम्ही सगळं आमचं स्वतःचं. तर बोलतात ना की म्हणजे एक साईड इन्कम अशी होती. मग घरच्यांना पहिला वाटलं नव्हतं की म्हणजे ते सपोर्ट करायला हवा, पण नंतर मग माझं ॲक्च्युली काय, मी स्वतःहून एक वर्षाचा ब्रेक घेतला की लाईक घरी बोललो मी की मला एक वर्षाचा गॅप घ्यायचे स्टडीमधून, कारण का मला ह्यामध्ये काहीतरी करायचं आहे, मला ह्यामध्ये माझं करिअर बिल्ड करायचं पुढे. तर मग आत्ता ते मला या गोष्टीत सपोर्ट करतात. मुझे लैन गेम ज़्यादा पसंद है क्योंकि लैन पे अभी मोस्ट ऑफ द टूर्नामेंट हम लोग का सब ऑनलाइन ही होता है, और पहले कैसा 1.6 में सब लैन होता था. और जैसे ऑनलाइन में अभी इंडियन सीन में ऐसा है कि हैकर्स बहुत हो गए, तो हैकर्स की वजह से हम लोग खेल नहीं पाते. ऑनलाइन जो अच्छी टीम है उनको हैकर्स लोग आके हरा देते हैं, और फिर बाद में लैन पे जब भी उनको प्रूव करना रहता है वो टीम वो रहती ही नहीं है, जो डिजर्व भी नहीं करती जो लैन पे जाने के लिए, और जो मेहनत करते हैं उनको चांस ही नहीं मिलता है ये हैकर्स ऑनलाइन की वजह से, हैकर्स ऑनलाइन हैकर्स की वजह से. हाँ लैन एम एस ए चांगले केले की अरे लैन डायरेक्ट लैन लैन इवेंट चालू केला आहे, म्हणजे पहिल्याच फेजपासून लैन इवेंट गेला आहे. बिकॉज काही काही टूर्नामेंटमध्ये पहिल्या ऑनलाईनमध्ये जाऊन क्वालिफाय ऑनलाईन क्वालिफाय व्हा मग लॅनवर तुम्ही जर डायरेक्ट लॅनवर दिला आहे तो चांगला पॉईंट आहे. आणि प्लस 3 ॲमेचर आणि 2 प्रो प्लेयर्स, मग 3 ॲमेचरला पण खेळ संधी भेटते की तुम्ही खेळ शिकायला भेटतं भरपूर. मेरी टीम का एक प्लेयर आहे जुवेन, उसकी अच्छी टीम आहे, तो मैं उसे ही चॅलेंज करूंगा, तेरे 5 लेके आना, देखते हैं लाइन पे क्या करता है तू. फॉर एम एस सी मैं हर्ष और बैडलो को ये चॅलेंज देना चाहता हूँ कि तू कोई भी 5 लेके आ, मैं तेको तुम लोग को 1-sided मारने वाला. तर एम एस सी मध्ये ज्या ज्या लोकांनी पार्टिसिपेट केले त्यांना फक्त एकच बोलेन की ऑनलाईन खूप उड्या मारल्यात, तुमच्या 5 घेऊन या, बघूया लाईनवर.